2 ऑगस्ट रोजी एनडी स्टुडिओचे मालक तसेच कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली होती। या आत्महत्या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र 2 दिवसांनंतर नितीन देसाई यांची पत्नी यांनी खालापूर पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारी अनुसार खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। हा गुन्हा नेमका 2 बँकेच्या विरोधात आहे। तक्रार अशी आहे की बँकेचा कर्ज होता आणि त्या कर्जाची मागणी बँकेकडून होत होती। या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली अशी तक्रार होती। मात्र पोलिसांनी या प्रकरणी 306 तसेच 34 याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचा तपास सुरू केलेला आहे। मात्र या प्रकरणी खालापूर पोलीस ऑन कॅमेरा बोलायला नकार दिलेला आहे। अजय शर्मा, एबीपी माझा, खालापूर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।